फ्रेंड, सो वेलकम टू अवर लेक्चर. होपफुली तुम्ही मागच्या लेक्चर बघितले असणार आहेत. ऑब्व्हियसली पुन्हा त्याच लाईनवर मी सुरुवात करतोय की तुम्ही हे लेक्चर बघितलेलं असेल, तुम्ही असं केलं असेल, तुम्ही तसं केलं असेल. त्याचं पण कारण आहे. कारण कसं आहे, महत्त्वाचं एक लक्षात घ्यायचं की आपल्याला मागच्या लेक्चर्स अजिबात मागे ठेवून चालणार नाही आहेत. आपल्याला त्या त्या दिवशीचं काम त्या त्या दिवशी करणं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं आहे. कारण कसं आहे की आत्ता मला एक गोष्ट जाणवायला लागली की मुलांचे काही लेक्चर्स बॅकलॉग राहायला लागलेले आहेत. सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे की तुम्हाला ज्यावेळी लेसन पुढे जाणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे की बाबा आता याला टॅकल कसं करायचं, कसं आहे माझे लेक्चर पाहिजे झाले आता मी काय करू. तर ही गोष्ट जी होणार आहे ना, सो ही अवॉइड करण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही प्रॉपरली थोड्याशा गोष्टी मॅनेज करा. ज्यावेळी एखादी आपल्याला संडेची सुट्टी येते त्यावेळी आपल्याला काही काम नसतं, सो तुम्ही बॅकलॉग क्लिअर करा ना. आता मी जेव्हा विचारलं काही स्टुडंट्सचा मी फीडबॅक घेतला तर मला असं जाणवलं की सर आमचे दोन लेक्चर पेंडिंग आहेत आणि वेक्टरचे दोन लेक्चर पेंडिंग आहेत, म्हणजे भरपूर काम तुमचं पेंडिंग आहे. मी तर म्हणेन सो थोडंसं जरा खरं म्हणजे मनाने विचार करा की आपण करतो हे योग्य आहे का आपल्यासाठी. आपले टीचर्स मीच नाही, प्रत्येक टीचर मेहनत घेऊन इथे व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो. लक्षात घ्या याला वेळ भरपूर जातो आणि म्हणूनच आवाहन करतो की सगळ्या विद्यार्थ्यांनी जे माझे लेक्चर बघतात ए टू ए थ्री मधले, त्या सगळ्या स्टुडंट्सनी स्वतःचं जेवढं काही काम दिलेलं तेवढं सगळं पूर्ण करायचं, ठीक आहे. सो चला मेसेज द्यायचा होता तो दिलेला आहे, आजचं लेक्चर सुरू करूया. सो आपण काल डॉट प्रोडक्ट बघितलं होतं, स्केलर प्रोडक्ट बघितलं होतं. सो बेसिकली तुम्हाला दोन चार गोष्टी जर लक्षात असतील, ए डॉट बी काय असतो किंवा ए डॉट बी इज नॉट इक्वल टू ए बी, हे पण काल गोष्ट क्लिअर करून दिली होती. तिथे आपल्याला कॉस थिटाचा कुठेतरी अँगल बघायला मिळालेला, ठीक आहे. आज आपण प्रोजेक्शन अँड प्रोजेक्शन वेक्टर हा पॉईंट संपवणार आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला क्रॉस प्रोडक्टवरती जायचं आहे, ठीक आहे. काल डॉट प्रोडक्ट बघितलं, आज क्रॉस प्रोडक्ट आणि हा पार्ट बघायचा, ठीक आहे. सो लेट अस बिगिन अवर लेक्चर. आता हे जे काय आहे आपण थोडं नंतर बघूया. पहिली गोष्ट प्रोजेक्शन काय असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे, ठीक आहे. एक वेक्टर दिला, आता पहिलं प्रोजेक्शन काय हे मी इथे समजवण्याचा प्रयत्न करतो. ओके, लेट मी जस्ट हॅव वन मोर पेन ओव्हर हिअर. आता बघा, हा थोडासा आपण इथे येऊ. हा सो हा जर एक वेक्टर आहे, ठीक आहे, इफ दिस इज अ वेक्टर अँड दिस इज अनदर वेक्टर, हे दोन ज्यावेळी वेक्टर होतात याचा जो शॅडो पडणार आहे या वेक्टरवरती इन दिस वे, जो शॅडो पडणार आहे किंवा शॅडो पेक्षा काय की इथून जेव्हा मी एखादी परपेंडिक्युलर लाईन या वरच्या वेक्टरवरून या खालच्या वेक्टरवरती एक परपेंडिक्युलर लाईन ओढली आणि ही जी लेंथ आता मला भेटलेली आहे, ही जी लेंथ इथं लाईन ओढलेली होती, ही जी लेंथ भेटलेली आहे ना, ही त्याचं प्रोजेक्शन झालं, ठीक आहे. सो हे व्हिज्युअली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आता आपण डायग्रामॅटिकली थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया की हा एक वेक्टर दिला आहे, ठीक आहे. हा वेक्टर ए दिलेला आहे आपल्याला असं समजा आणि हा आपल्याला वेक्टर बी दिला, थोडासा वेक्टर बी लेंथी काढतोय आणि मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप डाऊन केला, ठीक आहे. इफ आय ड्रॉप अ परपेंडिक्युलर, हे जे काय ना हे काय झालं, हे लेंथ ऑफ प्रोजेक्शन झालं, ओके. सो दिस इज नथिंग बट लेंथ ऑफ प्रोजेक्शन. आता मी लेंथ ऑफ प्रोजेक्शन बोलण्याचं कारण पण आहे थोडंसं, ठीक आहे. सो त्याच्या त्या गोष्टी मी पुढे जरा क्लिअर करेन, ठीक आहे. आता ही एक सिनारिओ झाला, असं पण असू शकतं ना, गोष्टी असे पण वर्कआउट होऊ शकतात की हा एक वेक्टर आहे आणि कुठेतरी हा बी वेक्टर इकडे आहे, ठीक आहे. असं प्रत्येक वेळी थोडी ना कुठेतरी जॉईंट असतील, ऑब्व्हियसली फ्री वेक्टर आहेत, कुठेही असू शकतात, त्याचं काही आपल्याला काही फरक नाही पडत ते कुठे आहे, ठीक आहे. सो मी काय केलं की बाबा ह्याच्या इथून एक ड्रॉप केला आणि याच्या इथून एक ड्रॉप केला. आता हे जे काय मला मिळालेलं आहे ना, दिस इज नथिंग बट माय लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑर प्रोजेक्शन ए वेक्टरचं प्रोजेक्शन बी वरती. आता वाचायचं कसं आहे ते सांगतो. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी, आपण या पद्धतीने हे बोलणार आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण गोष्टी भरपूर डीपमध्ये आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता डीपमध्ये गोष्टी म्हणजे काय की मेजरली जो आपल्याला शिकायचा इथे ते म्हणजे काय की मी जर ह्याचा कंपोनंट काढायचा म्हटला तर तो फरक आहे. लक्षात घ्या, लेंथ ऑफ प्रोजेक्शन एक गोष्ट वेगळी झाली, ही लेंथ काही इथून मी एवढी म्हणेन, पण याला जर एक मी डिरेक्शन दिली, या गोष्टीला जर मी एक डिरेक्शन दिली तर तो वेक्टर होऊन जाईल, ठीक आहे. मग ते डिरेक्शन इकडे असेल किंवा इकडे असेल, कुठेही असू शकते, पण मी एक डिरेक्शन दिली तर तो काय येईल, कंपोनंट ऑफ वेक्टर म्हणतो आपण. सो आता जर मला ह्याचा कंपोनंट ऑफ वेक्टर काढायचा असेल, मी काय करेन, एक इथे लाईन ओढून टाकेन, ठीक आहे. हा पण झाला आणि इथून मी काय करेन, अजून एक लाईन अशी ओढेन, ठीक आहे. असं पण मी करू शकतो. आता इथे खिचडी वाटत असेल तर आपण दुसऱ्या फिगरमध्ये काढण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला लेंथ ऑफ प्रोजेक्शन कळला असेल विषय, तरी ठीक आहे. आपण सेम फिगर इथे काढूया की आपल्याला कंपोनंट दाखवायचे असतील तर आपण काय करू शकतो. सेम फिगर, ओके, सेम फिगर काढण्याचा प्रयत्न करूया. वेक्टर बी झाला हा माझा, झाला वेक्टर ए. ऑब्व्हियसली अगेन मी काय केलं, इथून ड्रॉप केलं परपेंडिक्युलर, इथून ड्रॉप केलं. आता मी काय करतो, इथून अशी एक लाईन काढली आणि हे जे आहे हे आता लेंथ ऑफ प्रोजेक्शन आहे. मी इथं काय करतो, याला एक डिरेक्शन देऊन टाकली आणि याला असं इथून एक परपेंडिक्युलर देऊन टाकला, ठीक आहे. इफ आय डू दिस थिंग अँड इफ आय डू दिस थिंग, तर आता हे जे काय, तर हे कंपोनंट झालं, ठीक आहे. दिस इज कंपोनंट ऑफ ए, ओके. सो दिस इज कंपोनंट ऑफ ए. आता ह्याला आपण काय म्हणणार की पॅरलल कंपोनंट, ठीक आहे. पॅरलल
कॉम्पोनंट असं आपण याला म्हणणार, आणि ह्याला काय म्हणणार, परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. ठीक आहे, पहिल्या फक्त बेसिक बेसिक गोष्टी समजून घेऊया की नक्की हे पॅरलल कंपोनंट किंवा जे काही लिहिलेलं आहे हे नक्की काय आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय. बाकी नेमिंग सेरेमनी सगळ्या फिगरला नाव काय द्यायचं नाही द्यायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत तर गोष्टी सगळ्यांना क्लिअर असणार आहेत की आपण नक्की इथे काय डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सो प्रोजेक्शन काय आहे ते बघितलं, प्रोजेक्शन लेंथ काय बघितली, आणि ज्यावेळी त्याला डिरेक्शन आपण देणार तर त्याला आपण कंपोनंट असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी डिराईव्ह करायच्या, तर त्या डिराईव्ह करण्यासाठी पहिला फिगर काढून घेऊया. I will try my level best that the figure becomes a proper figure. ठीक आहे, इथून ऑब्व्हियसली एक परपेंडिक्युलर, याला ए म्हणूया, याला बी म्हणूया. ठीक आहे, आणि हा जो अँगल बनलेला आहे याला आपण थीटा म्हणूया, याला एम म्हणूया, आणि याला इथे सी म्हणूया. ठीक आहे, आता मला माहिती आहे की वेक्टर एचं प्रोजेक्शन काय होणार आहे, हे होणार आहे. ठीक आहे, दिस म्हणा, आता मी जास्त खिचडी नाही करत आहे, जस्ट तुम्हाला एक दाखवण्यापूर्वी मी दाखवतो की बाबा हा जो विषय आहे हा वेक्टर एचं प्रोजेक्शन होणार. आता एवढं तर मला गोष्ट कळली, हा एक अँगल असू दे बिटवीन द प्रोजेक्शन अँड द वेक्टर ओरिजिनल वेक्टर इट सेल्फ, हा थीटा आहे ठेवला. ठीक आहे, आता मला लेंथ ऑफ प्रोजेक्शन कोणी काढायला सांगितला तर काय होणार आहे, ते ए एम होणार आहे. लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑब्व्हियसली एम आहे, पण ए एम काय, ए एम विल बी ए बी कॉस थीटा. ठीक आहे, ए बी कॉस थीटा. सो ही गोष्ट मला वाटतं एवढी जर क्लिअर असायला पाहिजे की आपण अँगलच्या हिशोबाने त्याच्या लेंथ फाईंड करू शकतो, ही गोष्ट मला वाटतं क्लिअर असायला हरकत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मागे पण आपण एक छोटंसं डिस्कशन केलेलं की जिथे कॉस थीटाचा विषय आला तिकडे तुम्ही डॉट प्रोडक्ट इंट्रोड्यूस करू शकता. ठीक आहे, सो ही गोष्ट आपण आधी पण डिस्कस केलेली, आपण डॉट प्रोडक्ट इथे इंट्रोड्यूस करू शकतो. मग जर मी इथे डॉट प्रोडक्ट इंट्रोड्यूस करू शकतो तर मी काय करणार आहे की ए इंटू बी करेन. ठीक आहे, ए इंटू बी करेन. आता जर ए बी बघितलं तर ए बी म्हणजे काय, हा ए कंपोनंट, सो तो मला गरजेचा आहे, सो आय वॉन्ट दिस कंपोनंट, सो मी ए तसाच ठेवला. तर बी जर बघितलं तर हा बी काय होणार आहे, अखंड होणार आहे. त्याच्यामुळे मी काय करतो, त्याला मॅग्नेट्यूडनी डिवाइड करतो, कारण की मला एवढा नकोच आहे, मला हा एवढाच पाहिजे. सो मी काय करतो, त्याला बीच्या मॅग्नेट्यूडनी डिवाइड करतो. ठीक आहे, सो हे झाल्यानंतर आता मी काय करणार की ह्याला जर मी प्रॉपर क्लब केलं तर काय होणार आहे बघा, इथे आता खरी गंमत इथे की क्लबिंग केल्यानंतर हे काय झालं की हा युनिट वेक्टरचा फॉर्म्युला झाला. म्हणजेच काय झालं, ह्याला मी असं बी वेक्टर लिहू शकतो, बी कॅप लिहू शकतो. ठीक आहे, सो आता हे मला काय भेटलं, लेंथ ऑफ अ प्रोजेक्शन. पण अजून सुद्धा फॉर्म्युला इनकम्प्लीट, आता फॉर्म्युला इनकम्प्लीट आहे असं मी का म्हणतोय, तुम्ही म्हणाल सर आता फाईंड तर झालं, हा ए आपल्याला पाहिजे म्हणून तो ठेवला, आता बी मला अखंड आहे एवढा, बी हा पूर्ण आहे हा नको आहे मला, मला फक्त हा एवढाच पार्ट पाहिजे, म्हणून मी त्याला मॅग्नेट्यूड ऑफ बीनी डिवाइड करून टाकलं. पण मग आता इनकम्प्लीट का, तर एक लक्षात घ्या की आपण काय म्हणतो, लेंथ विल बी नेव्हर निगेटिव्ह. पण एक सिनारिओ बघूया, एक सिनारिओ आपण बघूया, इथे बघूया असा असेल विषय, असा आहे हा ऑप्टिव्ह अँगल झाला, ऑब्व्हियसली हा ऑप्टिव्ह अँगल हा ए झाला, हा बी झाला. ठीक आहे, याला एक्सटेंड केलं, इथून परपेंडिक्युलर ड्रॉप केला, काय झालं, निगेटिव्ह झाला. ठीक आहे, हे निगेटिव्ह झालं, कारण काय, माझा अँगल कसा आहे, ऑप्टिव्ह आहे. ठीक आहे, सो कॉस थीटामध्ये जेव्हा येईल तेव्हा तो निगेटिव्ह होणार आहे. मग ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी काय आहे, मी काय करेन, याला मॉड टाकून देईन. ठीक आहे, आय विल, व्हॉट आय विल डू, मी या सगळ्याला याला मॉड टाकेन, म्हणजे फायनली आता मी या सगळ्यांना मॉड टाकत नाही, तुम्ही टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण फायनली माझा आन्सर काय असणार आहे, लेंथचं ए इंटू बी. आता हे काय झालं, दिस इज नथिंग बट लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन बी. हे समजून घ्या, हे वाचण्याची पद्धत, लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन बी. ठीक आहे, आता ह्याचं हे दोन दोन वेळा मी म्हणून दाखवण्याचं कारण काय, आता एक सिनारिओ बदलून घेऊया. मी काय म्हणतो, एक बीटा आहे आणि त्याचं प्रोजेक्शन प्रोजेक्शन पडले गॅमावरती, वेक्टर गॅमावरती, वेक्टर बीटाचं वेक्टर गॅमावरती प्रोजेक्शन पडले आणि मला त्या प्रोजेक्शनची लेंथ पाहिजे. ओके, प्रोजेक्शन, ओके, लेंथ ऑफ प्रोजेक्शन असं म्हणूया, लेंथ ऑफ प्रोजेक्शन मला पाहिजे. तर मला काय करावं लागेल, तर मला फिगर विगर काढायची काय बिंदास गरज नाही आहे. तुम्ही काय करायचं, डायरेक्टली लिहायचं ह्याचं प्रोजेक्शन वेक्टर आणि ज्याच्यावरती पाहिजे त्याचं कॅप. ठीक आहे, कळतंय बघा, काय की ज्याचं प्रोजेक्शन पाहिजे तो वेक्टर आणि, ओके, वेक्टर आणि ऑन व्हॉट, ओके, असं लिहूया आपण जुगाडूसाठी, काय करूया, ऑन व्हॉट असं म्हणूया की कशावरती पाहिजे, कुठल्या ह्याच्यावरती पाहिजे, बी वरती पाहिजे, गॅमावरती पाहिजे, तर त्याचं काय आलं, युनिट वेक्टर लिहिला मी. ठीक आहे, युनिट वेक्टर असं तुम्ही काही करू शकता, अल्फा बीटा घ्या, काही घ्या, तुम्हाला वाटतं बाबा एक्स आम्हाला कशाला पाहिजे, ऑन वाय पाहिजे, तर आम्हाला ह्याचं मला लेंथ विचारली, लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ एक्स ऑन वाय, तर काय असणार आहे, बिंदास, आणि इथे काय होणार आहे, जस्ट दिस थिंग. सो सिम्पल आहे,
सो माझं म्हणणं काय की फक्त हे समजून का घ्या, हे प्रत्येक वेळी ना वर्क करताना तुम्हाला असं होणार आहे की मी प्रत्येक वेळी डायग्रामच काढली पाहिजे का, तर गरज नाही आहे. सिम्पल सिम्पल आहे, लेंथ हवे तर कशाचं प्रोजेक्शन हवे तो वेक्टरच्या स्वरूपात लिहायचं आहे, आणि कशावरती हवे तो युनिट वेक्टरच्या स्वरूपात लिहायचं आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर व्हायला काही हरकत नाही, ह्या सोप्या आहे. ठीक आहे, सो मॉड टाकण्याचं पण साईन कळलं की बाबा मॉड का लिहिलं हे निगेटिव्ह होतं म्हणून मॉड लिहिलेलं आहे, इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला क्लिअर असणार आहेत गोष्टी. ठीक आहे, सो इथपर्यंत ओके आहे, तर आपण ह्याच्यावरती अजून काय करू शकतो हे पण आपण चेक करूया. चला मागे जाऊया परत. आपल्याला आता काय मिळालं की आपण लेंथ काढली. ठीक आहे, आपण काय केले की लेंथ काढली. आता लेंथ काढली, आता मला जर कोणी एखाद्याने विचारलं की कंपोनंट पाहिजे मला, तर मी काय करू शकतो हा पहिला मला विचार करायचा. आता मी फक्त काय केलं, आय एम जस्ट फाइंडिंग लेंथ. आता आपण नोट्स मध्ये पण आपल्याला बघायचं म्हटलं तर काय होणार आहे बघा, की इथे त्याने काय दिलंय, ओ दिलाय. आपण ए बी इथेच घेतोय, त्यांनी ओ दिलाय, हा वेक्टर ए आहे, त्याचं प्रोजेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतंय कुठेतरी. ही होल लेंथ आहे बी वेक्टर. ठीक आहे, हा सी येतो इथे परपेंडिक्युलर ऑब्व्हियसली असणार आहे. आता ओ सी काय दिलाय, प्रोजेक्शन वेक्टर ऑफ कंपोनंट ए अलॉंग बी, म्हणजे आपण जे म्हटलं ते. आता सी ए, सी ए परपेंडिक्युलर कंपोनंट आहे, आपण हे पण डिस्कस केलंय परपेंडिक्युलर कंपोनंट काय आहे. ठीक आहे, आता ओ सी त्यांनी बघा लेंथ ऑफ ओ सी काय लिहिले, ओ ए कॉस थीटा, आणि आपण जे लिहिले होते ते की ए वेक्टर इंटू बी कॅप. आता ह्याच्यात एक गोष्ट बघा, हा बी कॅप आहे. ठीक आहे, हा बी कॅप आहे, आपण लिहिलाय खरा. आता ओसी, आता ओसी जो कंपोनंट वेक्टर मला जर काढायचा असेल, एक वेक्टर काढायचा, आपण आपल्या फिगरवरून काढण्याचा प्रयत्न करूया की जर मला आता ओ एम हा एक कंपोनंट वेक्टर म्हणून जर काढायचा झाला, कंपोनंट कंपोनंट ऑफ अ वेक्टर जर काढायचा झाला, आता मला लेंथ नाही म्हणते, मी काय म्हणतोय कंपोनंट ऑफ वेक्टर, म्हणजे इथे ए एम नाही येणार आहे. ठीक आहे, ए एम असं येणार नाही आहे, मला वेक्टर पाहिजे, इथे वेक्टर पाहिजे. तर मी काय करायचं आहे की बाकी काही नाही, जे माझी लेंथ आहे, जी माझी लेंथ आहे, म्हणजे थोडक्यात काय, हा ए एम जो आहे, जर याला वेक्टर कंपोनंट मला हवे असेल तर मी काय करणार, ही जी लेंथ आहे ना याला फक्त मला काय म्हटलंय की व्हॉट इज कंपोनंट ऑफ वेक्टर ए, प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन ऑन बी, कशावर भेटलंय, ऑन बी वर. ऑन बी म्हटल्यावर काय करणार मी, इथे एक अजून एक बी कॅपनी मल्टिप्लाय करून टाकणार. ठीक आहे, कळत आहे. बघा मी काय म्हटलं, कंपोनंट ऑफ वेक्टर ए किंवा प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्शन कंपोनंट ऑफ वेक्टर ए ऑन बी, तर तो ए एम जर मी पकडला तर तो कसा होणार आहे की लेंथ, ओके लेंथ इंटू युनिट वेक्टर. ठीक आहे, सो आता याला अजून इथे जर प्रॉपरली आपण म्हटलं तर हा असा होणार आहे, ए एम कुठेतरी असा होईल की बाबा लेंथ, ओके लेंथ ऑफ प्रोजेक्शन. आता हे सगळे मी जुगाडू देतो, हे काय असं पुस्तक तुम्हाला कुठे भेटणार नाही, लेंथ ऑफ प्रोजेक्शन इंटू इंटू आता हा युनिट वेक्टर अलॉंग, ओके मी असंच लिहितो युनिट वेक्टर अलॉंग. असं का लिहितो मी, कारण युनिट वेक्टर अलॉंग म्हणजे काय, आता आपण बघितली की ए एम ची लेंथ आपण काय बघितली, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू बी कॅप, आणि याला मी कशाने मल्टिप्लाय केला, तर बी कॅपनी मल्टिप्लाय केलं. आता तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट काय करू शकतो, इथे मी असं लिहिलं, आता हा बी कॅप आहे बरोबर आहे, म्हणजे मी याला काय लिहिणार, अपॉन मॅग्नेट ऑफ बी. आता याला पण मी काय केलं, असा लिहिलं तर ठीक आहे, आता काय होऊन जाणार आहे, ह्याचं स्क्वेअर होऊन जाईल. सो तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ओके. सो बाकी वेगळं काही दाखवलेलं नाही, इथे बघू शकता तुम्ही की ह्याला ज्यावेळी बी कॅपनी मल्टिप्लाय केलं आणि त्याला मी जर रिप्लेस केला तर काय होणार आहे की हा मॅग्नेट्यूड आणि ह्याचा मॅग्नेट्यूड स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे आणि क्लिअरली मेन्शन नाही केलं, पण आपण जर दाखवायचं म्हटलं तर आपण ऑलरेडी ही गोष्ट मेन्शन करून झालेली आहे की दिस अपॉन मॅग्नेट्यूड आणि दिस अपॉन मॅग्नेट्यूड. सो मॅग्नेट्यूडचा काय झाला, हा स्क्वेअर झाला. सो वेक्टर ए इंटू वेक्टर बी, ओके इंटू वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड बी स्क्वेअर, म्हणजे तो बी स्क्वेअर झाला. ठीक आहे, सो आता बघा इथे चेंजेस काय झाले, बघा की इथे वेक्टर आला, इकडे पण वेक्टर आला. आपला फॉर्म्युला नॉर्मली काय म्हणतो आपण, बी कॅप इंटू बी कॅप. आता हे बी कॅप का, ऑन बी आणि अलॉन्ग बी, तो ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, डिरेक्शन देणं इथे गरजेचं आहे. सो कुठल्या डिरेक्शनच्या अलॉंग पाहिजे, तर बी डिरेक्शनच्या अलॉंग पाहिजे, म्हणून मी काय केलं, बी कॅप लिहिलं. इथे आता झेड डिरेक्शनच्या अलॉंग पाहिजे असतं, मी झेड कॅप लिहिलं असतं, काय फरक नसता पडला मला. ठीक आहे, पण याच्याऐवजी आता ट्रान्सफॉर्मेशन कसं झालंय बघा, इकडे हे जर आलं, इकडे असं येतं, इथे वेक्टर बी आला आणि खाली काय आलं, बी स्क्वेअर. ज्यावेळी मी युनिट वेक्टरचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करणार आहे, त्यावेळी इक्वेशन माझं असं ट्रान्सफॉर्म होणार. सो या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, सो हे प्रोजेक्शन ऑफ वेक्टर इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्याला, कारण काय, आपल्याला पुढे पण ह्याच्या थोड्याफार गोष्टी इकडे नाही तिकडे बघाव्या लागणारच आहे. सो हे जरा प्रॉपरली बघत चला. कसं आहे की मी आपला करतोय पण असं नाही की करतोय नक्की कुठल्या दिशेने अभ्यास करतोय हे महत्वाचं आहे. काल मला तेच म्हटले मुलं की बाबा सर डॉट प्रोडक्ट वॉज इझी, म्हणजे डॉट प्रोडक्ट असा विषय होता की जो आम्हाला सगळ्यांना जमण्यासारखा विषय, आम्हाला ते लेक्चर चांगलं वाटलं, कारण आम्हाला असं थोडंसं त्याच्यामध्ये असं वाटलं की नाही आता थोडं येते, आणि ही गोष्ट होणारच होती, कारण की पहिले जे दोन तीन लेक्चर आहेत मी तुम्हाला स्वतःहून सांगितले होते थेरॉटिकल आहेत, तसे त्याच्यामध्ये असं फार काय विषय नव्हता. ठीक आहे, सो
हे जे कालपासून डॉट वेक्टरचं सुरुवात झाले, आज प्रोजेक्शन आणि क्रॉस वेक्टर हे समजणाऱ्या गोष्ट आहे. सो ह्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. सो हे झालं. आता ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट काय येते, आपण इथे डिस्कस करून घेऊया की ज्यावेळी मी आता हे डायग्राम काढले, ठीक आहे, हे ज्यावेळी मी डायग्राम काढले, मला आहे ना मॅटर जे लेंथ आहे ना, ही लेंथ ही मला कधीच मॅटर करत नाही, ठीक आहे. मला मॅटर करतं ते डिरेक्शन मॅटर करतो, ठीक आहे, कुठल्या डिरेक्शनला झाले हे मॅटर करतो. आता लेंथ मॅटर का नाही करत, तर एक विचार करा, हीच फिगर जर मी असं म्हटलं की इथे एवढीच संपवली मी, इथे सी लिहिलं आणि हे व्ही लिहिलं, काय माझ्या प्रोजेक्शनवरती काय फरक पडला याचा? काहीच नाही फरक पडला. मी लेंथ अजून शॉर्ट केली, इथे सी लिहिलं आणि इथे बी लिहिलं, ठीक आहे, हे सगळं खोडून टाकलं, ठीक आहे, हे खोडून टाकलं आणि ही लेंथ मी एकदमच शॉर्ट करून टाकली. माझं हे जे डेरिवेशन लिहिलं ह्याच्यावर काय माझा फरक पडला? काय नाही पडला ना. म्हणजे डेरिवेशनच फरक पडत नाही, सोडा, कशावरच फरक पडत नाही, प्रोजेक्शनच्या कुठल्याही गोष्टीवर फरक पडत नाही. मला मॅटर करते ती फक्त डायरेक्शन मॅटर करते, ना की मला त्याची लेंथ. ओके, सो लेंथ डझंट मॅटर, इथे डायरेक्शन जास्त मॅटर करते. सो ही गोष्ट क्लिअर करून घ्या. आता इथे तुम्ही म्हणा सर अजून शॉर्ट करा, जसं आपल्याला हाऊस प्रचंड असते, सो अजून शॉर्ट करा. सो इथे घेऊया ना असं. आता तुम्ही विचार करा, जर मी इथे घेतली तर इथे घेतल्यानंतर काय होणार आहे, काय फरक पडणार आहे का? सो याचा थोडासा विचार मला वाटतं तुम्ही सुद्धा करायला हरकत नाही आहे. सो तुम्ही करून घ्या की इथे जर मी घेतलं तर माझ्या वेक्टरमध्ये वगैरे काय फरक पडणार आहे का, याचा थोडासा विचार तुम्ही करा. ओके, सो महत्त्वाचं म्हणजे काय की माझं म्हणणं आहे डिरेक्शनवरती आपल्याला फरक पडतो, आपल्याला फरक पडतो, आपल्याला लेंथवरती अजिबात त्याचा फरक पडत नाही, ठीक आहे. तुम्ही विचार करा सर की नक्की हे चाललंय काय, पुन्हा त्याच पॉईंटवरती आपण कसे आलो? सो ड्यू टू सम टेक्निकल रिझन्स सडनली द रेकॉर्डिंग स्टॉप अँड ऑल द थिंग्स विच हॅव रिटन हॅव बीन इरेज. सो तुमच्याकडे ऑब्व्हियसली ते असणार आहेत, पण मी लिहिलेलं थोडं इरेज झालेलं आहे, ठीक आहे. आपण पॅरल कंपोनंट डिस्कस करत होतो, ठीक आहे, वी आर डिस्कसिंग अबाउट पॅरल कंपोनंट, ठीक आहे. सो होपफुली आपण याच्या पुढे तर गेलो होतो. आता पॅरल कंपोनंटबद्दल जेव्हा डिस्कशन मी केलं होतं, ठीक आहे, तिथूनच थोडंसं मी बिगिन करतो की हा वेक्टर ए आपण घेतलेला, इथे परपेंडिक्युलर ड्रॉप केलं, हा जो कंपोनंट येणार आहे ही नुसती जेव्हा असेल विदाउट डिरेक्शन त्यावेळी काय होतं, लेंथ होती, बरोबर, लेंथ ऑफ प्रोजेक्शन, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. हे तर आता आपण क्लिअर करून झालेलं आहे. हा आपण बी म्हटला होता आणि ए बी आणि एम मला वाटतं आपण ह्याला म्हटलेलं, ह्याला सी म्हटलं होतं. तर एक गोष्ट आता लक्षात घ्या की काय आहे की महत्त्वाचं म्हणजे आपण आता पॅरल कंपोनंट डिस्कशन करून झालेलं आहे, ठीक आहे. पॅरल कंपोनंटबद्दल आपण जेव्हा डिस्कशन केलं तेव्हा वेक्टर ए एम, पहिला तर लेंथ ए एम काय होणार होती, आली होती आपली की मॉड ऑफ वेक्टर ए इन टू बी कॅप, ठीक आहे. सो अलॉंग वाला इथे आणि जो ओरिजिनल वेक्टर आहे तो इकडे येणार. आता ज्यावेळी आपण डिस्कशन केलं की त्याची कंपोनंट पॅरल कंपोनंट काय असणार आहे, तर आपण त्याला इथे मल्टिप्लाय केलं बी कॅपने, आपण एक्सप्लेन केलं होतं, ठीक आहे. सो इथपर्यंत मला वाटतं होपफुली आपण इथपर्यंत आलो होतो. सो हे इथपर्यंत कळलं असेल. आता आपण परपेंडिक्युलर कंपोनंट डिस्कस करणार, ठीक आहे. परपेंडिक्युलर कंपोनंट आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, जस्ट अ मिनिट, ब्लँक स्लाईडवरती जाऊया. ओके, सो परपेंडिक्युलर कंपोनंट ज्यावेळी मी डिस्कस करणार आहे इथे, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. इथे काय होणार आहे की मी आता इथेच जर बघितलं तर हा परपेंडिक्युलर कंपोनंट झाला माझा. ओके, दिस इज द परपेंडिक्युलर, हा पॅरल कंपोनंट आहे ना. आता जर मी अशी डायग्राम काढली आणि हे असं कुठेतरी असेल, ठीक आहे, सर इथून परपेंडिक्युलर घेतले मी, इथून घेतले, तर हा आणि हा हा काही तरी ट्रान्सलेट करून मी इथे घेऊन जाऊ शकतो. सो हे काय झालं, हा पॅरल कंपोनंट झाला, दिस इज नथिंग बट पॅरल कंपोनंट, ठीक आहे. आणि हा काय होणार आहे, हा परपेंडिक्युलर कंपोनंट होणार आहे, ठीक आहे. सो तेवढं जर कळत असेल इथे तर बरं पडणार आहे. सो आता परपेंडिक्युलर कंपोनंट काढण्यासाठी, ठीक आहे, परपेंडिक्युलर कंपोनंट काढण्यासाठी काय नाही, हा जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे, मी सांगतो तुम्हाला, ओरिजिनल वेक्टर, ओके, मायनस इथे पॅरलल कंपोनंट, ओके, कंपोनंट. आता ही गोष्ट महत्त्वाची आहे इथे, ओरिजिनल वेक्टर मायनस पॅरलल कंपोनंट. आता इथे मी हे महत्त्वाचं का म्हणतोय, कारण ओरिजिनल वेक्टर इथं आपलं काय, वेक्टर ए आहे. सो मी लिहिला वेक्टर ए आणि पॅरलल कंपोनंट काय माझा, हे जे दिलेलं आहे ते. सो दिस विल बी नथिंग बट माय पॅरलल कंपोनंट. सो दिस इज नथिंग बट परपेंडिक्युलर कंपोनंट, म्हणजे इथे एम बी, ठीक आहे. सो दिस इज माय परपेंडिक्युलर कंपोनंट, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, लेट मी सी, ओके, सो हां इथे जास्त मला सांगता येईल तुम्हाला प्रॉपर. इथे बघितलं तर हा काय होणार आहे, सी ए परपेंडिक्युलर कंपोनंट झाला, सी ए परपेंडिक्युलर कंपोनंट झाला. ही गोष्ट आपण डिस्कस करून ऑलरेडी झालेली आहे, ठीक आहे. सो आता हे तुम्हाला हे ब्लँक जरी दिसत असेल तरीसुद्धा मागे एक 10 मिनिटं केलात तर या सगळ्या गोष्टी क्लीन झालेल्या आहेत, त्या सॉरी लिहिलेल्या आहेत त्या दिसतील. त्या आता टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा घोळ झाला आहे, पण हरकत नाही, होतं कधी ना कधी. काहीतरी नवीन करायचं म्हटलं की त्याच्यात प्रॉब्लेम येणारच आहे, बट वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. ओके, सो
इथे बघा आता इथे ज्यावेळी परपेंडिकुलर कंपोनेंट डिस्कस केला जाणार आहे ओ ए मायनस ओ सी, ठीक आहे, ओ ए मायनस ओ सी इथे बघू शकता तुम्ही, ओ ए हा ओ ए झाला मायनस ओ सी म्हणजे काय, ओरिजिनल ओरिजिनल मायनस पॅरलल कंपोनेंट, बरोबर, ओ ए मायनस ओ सी जे लिहिलेलं आहे, ठीक आहे, हे ओ एसाठी इथे तुम्ही बघू शकता ओ ए हा सी एसाठी आपण काढतोय, सी एसाठी काढतोय, सो ओ ए ऑब्विसली माझा ए झाला आणि इथे काय होणार आहे मायनस ऑफ ए कंपोनंट इन टू बी कॅप, ओके इन टू बी कॅप, सो दिस विल बी माय आन्सर। बघा इथे तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता, यू कॅन चेक हियर, इवन वी हॅव रिटन समवेअर हियर, ओके समवेअर वी हॅव रिटन, विल जस्ट चेक, आपण इथे लिहिलेलं आहे, आपण इथे प्रूव्ह करून दाखवलं की परपेंडिक्युलर काय असणार आहे कंपोनंट, ठीक आहे, सो एवढी गोष्ट समजून घ्या। आता लेंथबद्दल डिस्कशन मी केलेलं, जस्ट अ मिनिट, ओके आय जस्ट चेक वेदर वी हॅव डिस्कस्ड अबाउट लेंथ ऑर नॉट, अदरवाइज आय विल डिस्कस दॅट पॉईंट अगेन, ठीक आहे, होपफुली आय हॅव डिस्कस द कंपोनंट ऑफ लेंथ, सो ठीक आहे इथपर्यंत, सो लेट इट बी, विल कंटिन्यू। आता याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन एक आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया, विल सी अ क्वेश्चन, ओके सो हा क्वेश्चन आहे, विल सी अ क्वेश्चन, इथे बघा, लेट ए इज इक्वल टू 1, 2, 3, बी इज इक्वल टू मायनस 1, 7, 8, हे आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे, आणि त्याने काय सांगितलंय, रेशो ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ ओ बी अपॉन ओ ए दॅट ऑफ ओ ए अपॉन ओ बी, ठीक आहे, आणि हे दुसरं जे दिले ते नंतर बघू। आता इथे बघा, इथे मी सांगतानाच आधी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा ओ ए आणि ओ बी हा जो विषय दिलाय, ओ बी अपॉन ओ ए म्हणजे अल्फा ऑन बीटा, ज्यावेळी मी सांगितलं होतं त्यावेळी आपण काय लिहायचो बाबा, अल्फा वेक्टर आणि बीटाचा काय लिहायचो, कॅप लिहायचो, ठीक आहे, सो ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे लेंथ लिहिताना की आपण याचा वेक्टर आणि ऑन जे आहे त्याचा कॅप लिहितो, सो इथे लिहिताना मी कसं लिहिणार, ओ बी, ठीक आहे, आणि ह्याच्यात काय होणार आहे, ओ एचा इथे युनिट वेक्टर अपॉन ओ ए ओ बी आहे, म्हणजे इथे काय झालं, ओ ए लिहिला मी वेक्टर आणि इथे ओ बीचा काय झाला, युनिट वेक्टर झाला, ठीक आहे, ओ बीचा युनिट वेक्टर झाला, ठीक आहे, सो याला जर सोडवलं तर हे तर युनिट वेक्टर म्हणजे मॅग्नेट्यूड 1 झाला, म्हणजे इथे काय राहणार आहे, ओ बी वेक्टर अपॉन ओ ए वेक्टर, आता याला जर मी एक्सपांड केलं तर काय झालं, ओ बी कॉस ऑफ थीटा आणि ओ ए साईन ऑफ थीटा, सॉरी कॉस ऑफ थीटा, हे कॉस थीटा गेले, राहिले काय, ओ बी अपॉन ओ ए म्हणजेच काय झालं, बी बाय ए राहिलं। आता बी बाय ए फाइंड करायला हे बघा, इथे तुम्ही बघू शकता बी बाय ए कसं फाइंड केलं आहे, बी चे आपल्याला इथे कंपोनंट आपल्याला इथे बीचे दिलेले आहेत किंवा इथे त्याचे आपल्याला म्हणतात ना, जसं आपल्याला वर्टायसेस दिले जातात त्याचे कोऑर्डिनेट्स दिले जातात तसे इथे दिलेले आहेत, ओके सो ह्याचं आपल्याला माहिती आहे की बी फाइंड करण्यासाठी काय, अंडर रूट ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर, एचा ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर, सो ह्या गोष्टी तुम्ही फाइंड करू शकता, हे भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे। त्याच्यानंतर त्याने काय विचारलंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉईंट बी, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉईंट बी बी ऑन ओ ए, म्हणजे हा डिस्टन्स विचारलाय ओ ए वरती, म्हणजे आपल्याला सीबी थोडक्यात फाइंड करायचं आहे, सीबी जर फाइंड करायचं आहे, आता आपण जस्ट डिस्कशन केलं की सीबी लिहिण्यासाठी मला काय लिहावं लागेल की बाबा ओरिजिनल वेक्टर म्हणजे काय झालं, ओ बी ओरिजिनल वेक्टर ओ बी मायनस पॅरल कंपोनंट, आता पॅरल कंपोनंट ह्याच्यामध्ये काय येणार आहे बाबा, तर ओ बी इंटू ओ ए, कारण की अलॉन्ग ओ ए मी इथे फाइंड करतोय, इंटू ओ ए कॅप, ठीक आहे, सो ह्याच्यावरून तुम्ही फाइंड करू शकता। आता ह्याला तुम्ही मांडताना कसं मांडायचं आहे की हे बी स्क्वेअर कसं येते दाखवलं, ह्या ओ एला तुम्ही असं लिहायचं, ओ ए अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ओ ए, ठीक आहे, आणि याला पण तसंच लिहा, ओ ए अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ओ ए, म्हणजे हे ओ ए स्क्वेअर इथे तुमचं येईल, ठीक आहे, आणि तुम्ही डिनॉमिनेटरला आणि ह्याचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर फाइंड करू शकता। इथे बघू शकता तुम्ही, बघा मी जसं म्हटलं तर ओ ए आणि इथे ओ ए लिहा, हे मॅग्नेट्यूडचा इथे स्क्वेअर झाला, त्याच्यानंतर ओ बी जे कंपोनंट दिलेत आणि इथे ओ एचे कंपोनंट दिले। आता ही गोष्ट आहे ना, हे कसं आलं हे तुम्ही मला सांगायचं, ओके सो आय विल लीव यू टू लीव अप टू यू, यू पीपल हॅव टू एक्सप्लेन दिस, हे कसं आलं हे तुम्ही मला सांगायचं आहे, डाऊट सेशनमध्ये मी सगळ्यांना विचारणार आहे, ठीक आहे, सो मला वाटतं बऱ्यापैकी आपण सगळे पॉईंट डिस्कस केलेतच होपफुली, सो ओके मला वाटतं हे पण वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस थिंग एज वेल, सो कम्प्लीट झालेलं आहे, प्रोजेक्शन वेक्टर आपलं कम्प्लीट झालं आहे, पॅरलल लेंथ काय आपण बघितलं, पहिला म्हणजे ह्या लेंथबद्दल आपण डिस्कशन केलं, ते डिराईव्ह करून दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर याचा कंपोनंट ज्यावेळी डिरेक्शन मी देणार आहे त्यावेळी तो कंपोनंट काय असेल ते सांगितलं, पॅरलल कंपोनंट बघितले आपण, परपेंडिक्युलर कंपोनंट बघितले आपण, सो दोन्ही गोष्टी डिस्कस करून झाल्या आहेत, ठीक आहे, सो लेंथबद्दल भले मी सांगितलं असेल मागच्या ह्याच्यात तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो की मला ज्यावेळी असे वेक्टर दिलेले असतील, ओके हा माझा ए आहे, हा जर माझा इथे काहीतरी बी आहे, ओके हा एम आहे, हा सी आहे, काही बघा,
ओके तर मला याच्या डिरेक्शन सोबत महत्व जास्त आहे ना की मला लेंथ सोबत. ओके लेंथ काही असेल तरी काय फरक नाही पडत, मी तुम्हाला सांगितलं लेंथ एवढी असेल तरी माझ्या याच्यावर काय फरक नाही पडणार आहे, प्रोजेक्शनवरती एवढी असेल तरी नाही पडणार आणि एवढी असेल तरी पण माझ्या प्रोजेक्शनवरती काय फरक नाही पडणार हे मी सांगितलेलं आहे. तरी पण एकदा पुन्हा एक्सप्लेनेशन करावं म्हणून मी केलं. ठीक आहे, सो ऑब्विसली वाईपआउट झालेले दिसतील इथे गोष्टी, पण ऑब्विसली पहिला जो पार्ट आहे जो टेक्निकल इश्यू येण्याच्या आधी जो पार्ट आहे तो प्रॉपरली तुम्ही बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो आता मगाशी आपण जसं म्हटलं की अबा एखादा आता ए ऑन बी आपण आत्तापर्यंत डिस्कस करतोय, ए ऑन बी असं आपण डिस्कशन केले बरोबर आहे, हे आपण डिस्कस पण असं म्हणू शकतं ना की वेक्टर बी आहे आणि तो वेक्टर ए वरती आलाय असं म्हणू शकतं. सो त्याच्यासाठी काय आहे ते सगळे इथे दिले. सिमिलरली लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए हे असणार आहे, कंपोनंट ऑफ बी अलॉन्ग ए हे असणार आहे, परपेंडिक्युलर कंपोनंट हे असणार आहे. ओके सो हे तेच तेच एक्स्ट्रा दिलेलं, सो इकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. ठीक आहे, हेच वरचं लिहिलेलं आहे इथे. सो तुम्ही ह्याचं जसं मी डेरिवेशन सांगितले तसे ह्याचे डेरिवेशन तुम्हाला हवे तर काढू शकता, असं काही कंपल्शन नाही. सी अपॉन डी पण होईल, सी अपॉन ए पण होईल, काही होऊ शकतं. ह्याच्यात काय असं नाही आहे की फक्त ए आणि बीचा विषय असला पाहिजे, काही येऊ शकतं. सो असा विचार कधीच नका करू की बाबा हे काय असं हे इथून कुठून आलं, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो परपेंडिक्युलर कंपोनंट वगैरे आपण डिस्कशन केले, सगळ्या गोष्टी ज्या आपण डिस्कशन केलेल्या आहेत, हा प्रॉब्लेम सुद्धा आपण बघितलेला आहे ह्याच्यावरती. सो होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता जर या परपेंडिक्युलर डिस्टन्स आता सम करायचं म्हटलं, सम म्हणजे काय थोडक्यात, प्रोजेक्शनला जर मी एका फॉर्म्युल्यावरती जर इथं शोधायचं म्हटलं किंवा शोधायचं किंवा समराइज करायचं म्हटलं तर काय येणार आहे, परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आपल्याला काय आहे, परपेंडिक्युलर ओरिजिनल वेक्टर मायनस पॅरलल कंपोनंट. ओके सो याच्यामध्ये आपण बघितलं दिस मायनस ए बी कॅप इंटू बी कॅप. आता एका फॉर्म्युल्यामध्येच आपल्याला किती गोष्टी बघायला मिळतात बघा. ज्यावेळी मी हे एवढंच फक्त कन्सिडर करेन, म्हणजे हा छोटा मॉडचा पार्ट जेव्हा कन्सिडर करेन, हे काय आहे, लेंथ ऑफ प्रोजेक्शन. ओके लेंथ ऑफ प्रोजेक्शन आहे. त्याच्यानंतर त्याला मी जेव्हा युनिट वेक्टर अलॉंग ह्याला युनिट वेक्टरनी एक मल्टिप्लाय केले, डिरेक्शन युनिट वेक्टर ज्या डिरेक्शनला आहे त्याला, तर हा काय झाला, टोटल मिळून पॅरलल कंपोनंट झाला, पॅरलल कंपोनंट. आणि जेव्हा ओरिजिनल मधून मी याला मायनस करेन तेव्हा हे टोटल सगळं काय झालं, परपेंडिक्युलर कंपोनंट झाला माझा. ठीक आहे, हे काय झालं, माझं परपेंडिक्युलर कंपोनंट झालं. सो एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, माझं सांगण्याचा उद्देश एवढा की समराइज करण्याचा उद्देश एवढा आहे, एकच फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युला. बाकी सगळे तुम्हाला ऑब्व्हियसली असं हे वेगळं लेंथ पार्ट केली, ह्याला मल्टिप्लाय केली, हे पॅरलल कंपोनंट झालं, त्याच्यानंतर मायनस केली की परपेंडिक्युलर कंपोनंट झालं, असं काही डिस्कस करायची गरज नाही. तुम्ही बिंदास एक फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही पूर्ण प्रोजेक्शन कॉन्सन्ट्रेट करू शकता किंवा प्रोजेक्शनबद्दल तुम्ही इथून कम्प्लीट करून घेऊ शकता. ठीक आहे, सो थोडंसं काय आहे की टेक्निकल इश्यूमुळे थोडंसं आपण पुन्हा थोडंसं हे झालं, शफल झाल्या, पण नाव यू आर बॅक टू अवर लेक्चर अगेन. पण ठीक आहे, चला डबल रेकॉर्डिंगचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बट यू पीपल नीड टू वॉच इट. आणि ऑब्व्हियसली थोडंसं माझी तब्येत डाऊन असल्यामुळे तुम्हाला आवाज फरक जाणवत असेल किंवा चेहरा थोडासा डाऊन वाटत असेल किंवा सरांना काय झालं, तर आय एम नॉट फिलिंग वेल सो ओनली, बट ठीक आहे, चलो काय हरकत नाही. ओके आता यू हॅव टू मेमराइज सम पॉईंट. आता मेमराइज हे जे काही लिहिलेलं आहे हे पहिलं काय सांगतो, आपण एखादा वेक्टर ज्यावेळी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय लिहितो, ए वन आय ओके प्लस ए टू जे प्लस ए थ्री के. ओके आता हे काय झालं की ए वन म्हणजे काय, प्रोजेक्शन अलॉन्ग एक्स ऍक्सिस. ओके एक्स ऍक्सिसच्या अलॉन्ग प्रोजेक्शन. आणि आय म्हणजे काय, युनिट वेक्टर. म्हणजे हा जर आपला वेक्टर असेल तर आय हा युनिट वेक्टर काय झाला, हा आय झाला. ठीक आहे, हा मेन वेक्टर आपला असणार आहे. सो इथे बघा, जर ए वन आहे तर ए वन मी काय म्हटलं, इट इज प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए अलॉन्ग एक्स ऍक्सिस. तर मी त्या ए वनला असा रिप्रेझेंट करू शकतो ना, ए इंटू आय कॅप, तेच मी केलं. आता याला जर मी रिप्रेझेंट केलं तर हे काय होणार आहे, ए इंटू आय कॅप. आणि हा ओरिजिनल आय कॅप जो बाहेर आहे तो इथे लिहिला. सिमिलरली ए टू ला पण काय मी म्हणू शकतो, इट इज नथिंग बट प्रोजेक्शन ऑफ ए अलॉन्ग वाय ऍक्सिस. मग मी पुन्हा लिहिलं ए इंटू जे कॅप, आणि हा जे कॅप आहे जसा आहे. पुन्हा ए थ्री ला मी लिहिलं ए कॅप इंटू के कॅप, आणि हा के कॅप आहे तो ओरिजिनल. सो हेच लिहिलेलं आहे, बाकी काय नाही. कसं आहे, नुसतं डायरेक्ट असं लिहून वाचून काय कळत नाही नक्की काय आहे. आपण एक्सप्रेस करताना एखादा वेक्टर ह्या फॉर्ममध्ये करतो एक्स वाय झेडच्या अलॉंग, तेच आपण इथे लिहिलेलं आहे. आता हे सांगण्याचा उद्देश काय, की थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याला मांडता आलं पाहिजे याच्यासाठी सांगितलेलं आहे, बाकी असं वेगळं सांगितलेलं नाही आहे. सो चलो होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता मेन पॉईंटकडे येऊया आपण, क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर प्रोडक्ट ह्याच्यावरकडे येऊया. आता काल आपण डॉट प्रोडक्ट बघितलं होतं, डॉट प्रोडक्टला आपण काय म्हटलं, ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा. आपण ही गोष्ट बघितली, वेअर थीटा इज अँगल बिटवीन ए अँड बी. आणि हे पण बघितलं होतं आपण
ए बी इज नॉट इक्वल टू दिस थिंग, ही गोष्ट पण आपण बघितली. आज आपल्याला काय बघायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट बघायचं. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट जर बघायचं आहे तर पहिली गोष्ट त्याला रिप्रेझेंट या पद्धतीने आहे. डॉटला जर डॉट लिहितात असा तर क्रॉसला क्रॉस लिहितात. फक्त आता काय इथे लिहिताना काय होणार आहे बघूया आपण, की क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ए अँड बी कॅन बी डिनोटेड बाय दिस थिंग अँड इज डिफाइंड ऍज ए बी साइन ऑफ थीटा इंटू एम कॅप. आता हे इंटरेस्टिंग आहे. पहिली गोष्ट म्हणजे ए बी साइन थीटा कसं आहे, डॉट प्रोडक्टला असं ए बी कॉस थीटा होतं, इथे ए बी साइन थीटा चलो हरकत नाही, पण एम कॅप एक एक्स्ट्रा आलंय. त्याचं कारण सांगतो की ह्याला आपण क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट असं पण म्हणतो. आता वेक्टर प्रोडक्ट, आता डॉट प्रोडक्टला आपण काय म्हटलेलं, स्केलर प्रोडक्ट म्हटलेलं. कारण की मला डॉट प्रोडक्टचे जे काही आन्सर भेटायचं ना, ते एक आन्सर मला एक व्हॅल्यू भेटायचे. ठीक आहे, तिथे मला व्हॅल्यू भेटायची. तिकडे मला आय जे के असे कंपोनंट कुठे भेटले नाही आन्सर मध्ये, मला भेटली ती व्हॅल्यू भेटली. पण वेक्टर प्रोडक्ट मध्ये किंवा क्रॉस प्रोडक्ट मध्ये मला आन्सर आय जे के च्या फॉर्म मध्ये येतं. ठीक आहे, आय गेट द ओके हे कॅप 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 आय गेट द आन्सर इन फॉर्म ऑफ आय जे के. म्हणून हा एन कॅप ते देण्यासाठी आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर ठेवा. वेर थीटा ओके इज अँगल बिटवीन वेक्टर, वेक्टर म्हणजे काय ए अँड बी, and n cap is unit vector perpendicular to both a and b and n follows the right hand system. theek hai, so right hand system follow karto hi mahatvachi gosht hai. ata right hand system mhanje kay, physics madhe tumhi gosht mala vatte shikla asal right hand system kay aste. so ata ek ithe imagine kara, if I am doing this thing and I want to go from this a to b, asa jar mala a to b move karaycha hai tar perpendicular kuthe asnar hai, ulta asnar hai. पण जर मला बी कडून ए कडे जायचं असेल तर ऑब्व्हियसली हात मी असा उलटा नाही दाखवू शकत, पण मी असा जाणार. पण आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठे गेलं, खाली गेलं, हे समजून घेणार आहे. ठीक आहे, सो असं ज्यावेळी मी इथून असं येईन त्यावेळी परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती असेल, पण ज्यावेळी मी उलटा जाणार आहे त्यावेळी परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार, माझं खाली असणार. सो इट इज परपेंडिक्युलर टू बोथ ए अँड बी अँड फॉलो द राईट हँड सिस्टम. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याला जर मी काढायचं म्हटलं तर एक प्लेन मध्ये आपण काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ह्याला एक प्लेन मध्ये आपण काढण्याचा प्रयत्न करूया. असा प्लेन ओके, अ प्लेन इन दॅट अ वेक्टर ओके. जस्ट अ मिनिट, आपण इथे थोडंसं मॅनेज करूया गोष्टी. आपण इथून एक परपेंडिक्युलर असा जर दाखवला तर डॉट 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 हा परपेंडिक्युलर इथे आला, याला आपण एन कॅपने डिरेक्शन देऊया. आणि ए बी काय आहे, ए बी आपल्याला वेक्टर आहे, तो या दिशेने येणार आहे, ए आणि बी वेक्टर. ठीक आहे, सो अ प्लेन कंटेनिंग वेक्टर ए अँड वेक्टर बी आणि त्याला परपेंडिक्युलर हा. आता जसं मी आत्ता दाखवलं, असं ज्यावेळी असेल, जेव्हा ए कडून मी इथे बी कडे जात असेल त्यावेळी हा असा राहणार आहे, पण जेव्हा मी बी कडून ए कडे जात असेल असा उलटा म्हणजेच काय असा येणार असेल तर हा काय झाला, हा इथे आला. ठीक आहे, सो याला रिप्रेझेंट करताना मी काय करणार, याला ए क्रॉस बी ने रिप्रेझेंट करणार आणि याला रिप्रेझेंट करताना मी काय करणार, बी क्रॉस ए ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, सो दोन साईडला तो परपेंडिक्युलर येणार आहे, हे आपल्याला गोष्ट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो मला वाटतं हे इथे आता क्लिअर झालं असेल की नक्की तो एन कॅप हा विषय काय, कारण काय होतं की एन कॅप काय आहे हेच मला कळत नाही आणि मग तो प्रॉब्लेम थोडासा तिथे आपल्याला जाणवतो की बाबा नक्की इथे कॅपचा अर्थ काय होतो. ठीक आहे, सो इथपर्यंत मला वाटतं गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. तर आता हे झाल्यानंतर एक लक्षात घ्या की ज्यावेळी मी म्हटलं परपेंडिक्युलर डिस्टन्स इकडे पण असतो राईट हँड रूलनी किंवा असं पण असेल, सो याच्यावर मला वाटतं क्लिअर झालं असेल की बाबा हा एन कॅप नक्की विषय काय आहे. सो डिरेक्शन काय आहे तर ते कसं असणार आहे परपेंडिक्युलर, सो हे पण ऑब्व्हियसली एन कॅपच असणार आहे इथे. सो ते कळायला हरकत नाही आहे, इथे मी ते मुद्दा म्हणून जास्त घेऊन मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. सो एक प्लेन ज्यामध्ये ए आणि बी वेक्टर आहे हा एन कॅप कळायला, त्याला परपेंडिक्युलर झाला, डिरेक्शन झाली ती. ठीक आहे, सो एन कॅप इज अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए अँड बी अँड फॉलोज राईट हँड सिस्टम जी दाखवलेली आहे. सो आता मॅग्नेट्यूड, आता बिंदास समजून जा की मॅग्नेट्यूड ज्यावेळी घेणार आहे तर ए बी साईन थिएटर राहील आणि युनिट वेक्टर आहे ना, हा काय झाला आपला फॉर्म्युला जर आपण बघायचं म्हटलं तर हा पार्ट काय झाला, दिस इज अ युनिट वेक्टर, सो ऑब्व्हियसली तो इथं इंटू वन येणार आहे. सो मॉड ऑफ ए क्रॉस बी काय झालं, ए बी साईन ऑफ थीटा, एवढंच झालं. ठीक आहे, आता इथे बघा ए क्रॉस बी मॉड ऑफ म्हणजे काय, मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू झिरो. जर असं असेल तर काय काय होऊ शकतं, तर पहिली गोष्ट म्हणजे ए विल बी झिरो ऑर बी विल बी झिरो ऑर ए बी आर कोलिनियर. आता ऑब्व्हियसली आपल्याला गोष्ट माहिती आहे की हे कोलिनियर असले तरच ही पॉसिबिलिटी आहे, कारण काय होणार आहे की अँगल झिरो आला तरच पॉसिबल होणार आहे. ठीक आहे, सो साईन झिरो इथे असेल तर म्हणजेच काय झालं, ए झिरो एक कंडिशन आली, बी झिरो एक कंडिशन आली, किंवा थीटा इज इक्वल टू झिरो, अशा या तीन कंडिशन आल्या. आता ऑब्व्हियसली एन कॅप इज अ युनिट वेक्टर, एन कॅप इज अ युनिट वेक्टर, सो इट विल नॉट बी इक्वल टू झिरो एनी वे. ठीक आहे, म्हणूनच काय झालं, मॅग्नेट्यूड घेतलेलं, मॅग्नेट्यूड झिरो असेल तर काय काय असू शकतं, ह्या तीन गोष्टी आहेत ह्या झिरो झिरो असू शकतात, बाकी हा तर कधी झिरो होणारच नाही. ठीक आहे, सो दिस कॅन बी यूज एज कंडिशन कंडिशन फॉर कोलिनियरिटी. ठीक आहे, कंडिशन दिस कॅन बी यूज फॉर कंडिशन कोलिनियरिटी ऑफ टू वेक्टर. सो कोलिनियरिटी जर विचारलेली असेल तर आपण काय करू शकतो, क्रॉस प्रोडक्ट काढू शकतो दोन वेक्टरचा, आणि जर तो झिरो आला तर आपण म्हणू शकतो येस दे आर
कोलिनियर. सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला पुढे पण मिळणार आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर मला कोणी असं दिलं असेल एखाद्या क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन, आता क्रॉस प्रोडक्ट, जसं डॉट प्रोडक्ट आपण म्हटलं की बाबा डॉट प्रोडक्ट कधी अप्लाय करायचं, ज्यावेळी मला कॉस थीटा अँगल दिसतो, मग मला कुठेतरी साईन थीटाचा अँगल दिसला तर ते क्रॉस प्रोडक्ट येणार आहे हे मला थोडंसं जाणवलं पाहिजे. मग त्यासाठी बाबा मला ह्या झिरोचा पण उपयोग होतो. ए जे दिलेलं आहे ना, जर असं असेल अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो, आणि अजून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिली असेल की बीटा इंटू गॅमा इज इक्वल टू झिरो असं दिलेलं आहे, तर ह्या दोन गोष्टींवरून तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा कुठे ना कुठे मला क्रॉस प्रोडक्टचा यूज करायचा आहे. कारण काय, ही कंडिशन मला काय सांगते, परपेंडिक्युलरिटीची कंडिशन सांगते. जर परपेंडिक्युलरिटीची कंडिशन आली तर मला कुठे ना कुठे क्रॉस प्रोडक्टचा यूज करावा लागेल, हे थोडंसं मला डोक्यात आलं पाहिजे. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. किंवा दुसरं अजून काय असेल की एखादा तुम्हाला प्लेन दिलाय आणि त्या प्लेनला ते काय म्हटले की एक वेक्टर परपेंडिक्युलर आहे त्या प्लेनला, तर तुम्ही त्या प्लेनमध्ये ए वेक्टर ओके आणि बी वेक्टर शोधायला सुरुवात करायचं. यू शूड सर्च फॉर ए वेक्टर अँड बी वेक्टर. जर असं असेल तर याला तुम्ही लॅम्बडा ए प्लस बी अशा यांनी त्याला रिप्रेझेंट करू शकता. दिस वेक्टर कॅन बी रिप्रेझेंट एज लॅम्बडा ए प्लस बी, या पद्धतीने आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. सो क्रॉस प्रोडक्ट कधी वापरायचं, ऑब्व्हियसली एक्झाम्पल सुरू झालं की तुम्हाला जास्त क्लिअर होईल गोष्टी, नाही असं नाही, पण तरी सुद्धा एक हिंट म्हणून आपलं सांगितलं की ज्यावेळी बाबा साईन थीटा किंवा परपेंडिक्युलर कुठेतरी, खास करून परपेंडिक्युलरची, कारण थीटा आपल्याला साईन आहे की कॉस आहे हे कळताना अवघड आहे सोडा, पण जर आपल्याला कुठेतरी अँगल इन्वॉल्व्ह आहे तर क्रॉस किंवा डॉट प्रोडक्ट वापरायचं आहे, पण त्यात पण जर परपेंडिक्युलरिटीची कंडिशन अशा टाईपमध्ये दिलेली असेल तर 100% आपल्याला तो वापरायचाच आहे. ठीक आहे, सो आपल्याला ती गोष्ट कळायला पाहिजे की हे 0 0 जे दिलेलं आहे ना, तर आपल्याला ते कुठेतरी ज्यावेळी अल्फा डॉट बीटा, बीटा डॉट गॅमा असं कुठेतरी परपेंडिक्युलरची कंडिशन दिली तर तिथे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट यूज करायची वेळ लागेल, किंवा एखादा वेक्टर जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे असं दिलं असेल तर तिथे पण यूज करायला लागेल. ठीक आहे, ओके. हां, त्याच्यानंतर बघूया काय दिलेलं आहे की कोलिनियरिटी आपण त्याच्यावरती थोडंसं ओके जस्ट विल गो हियर. आता कोलिनियरिटीचं डिस्कशन चाललं आहे ना, तर आपण एक गोष्ट याच्यावरती चेकआउट करून घेऊया. ती म्हणजे काय, जर एखादा वेक्टर ए दिलेला आहे मला, ठीक आहे, वेक्टर ए के दिला आहे आय प्लस जे, एकदम सिम्पल घेऊया, प्लस के, ठीक आहे, आणि बी वेक्टर दिलेला आहे टू आय, आणि इथे काहीच दिलेलं नाही असं सध्या आपण समजूया. तर ए आणि बी, वेक्टर ए अँड बी हे कोलिनियर आहेत का, कोलिनियर आहेत हे चेक करा मला जर सांगितलं, तर मी काय करू शकतो हे पहिलं माझ्या डोक्यात आलं पाहिजे. तर ऑब्व्हियसली मी काय म्हणणार की बाबा कुठेतरी क्रॉस प्रोडक्ट काढा, हे करा ते करा, आणि मग झिरो येते काय बघा वगैरे. पण त्याऐवजी मी काय करू शकतो की जर हा ए जो आहे हा आता टू आय इथे आहे, आणि इथे पण जर प्रत्येक कंपोनंटला टू जे अँड टू के असं म्हणजे सेम नंबरने जर मल्टिप्लाय केलेलं असेल तर मी म्हणू शकतो की येस दे विल बी कोलिनियर. सो हे डायरेक्टली मी इथे मेन्शन करू शकतो. आता जर इथे मायनस असतं एखादं, फॉर एक्झाम्पल आय जे आणि के असं दिलंय, ए दिलाय हा आणि बी आपल्याला जो दिलेला आहे तो असं दिलाय, सॉरी इथे आपण मायनस आहे घेऊया, मायनस आहे आणि इथे टू आय प्लस टू जे आणि प्लस टू के दिलंय, तरी सुद्धा हे कोलिनियर नाही आहेत. कारण साधी गोष्ट आहे की हा साईन जो आहे तर 2 इंटू मायनस वन हा मायनस टू यायला हवा होता, जो की माझा प्लस टू आलेला आहे. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली हे कोलिनियर नाही आहेत, पण हा हे कोलिनियर असणार आहेत. सो ही गोष्ट डायरेक्टली पण मी सांगू शकतो, याच्यासाठी की मला असं प्रत्येक वेळी जाऊन सोडवायची गरज नाही आहे. सो ती एक गोष्ट डोक्यात ठेवली तरी सुद्धा हरकत नाही, कोलिनियरिटीची कंडिशन आहे. अजून याच्यावरती बघूया, आपल्याकडे एखादं एक्झाम्पल आहे का, की हे एक्झाम्पल घेतलं देन कंपोनंट इज राईस, ओके हे तर झालेलं आहे बी, ठीक आहे, हरकत नाही. याच्यावरती एक्झाम्पल ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळी आपण याच्यावरती जास्त डिस्कशन कॅरी आउट करून घेऊया. पण एक जस्ट सांगण्यासाठी की बाबा जर मला कोलिनियरिटीसाठी ही कंडिशन जर मला माहिती आहे, ही जर झिरो आली तर बाबा मला हे असं पण डायरेक्टली मी सांगू शकतो की कोलिनियर आहेत की नाही, हे आपलं हेंड म्हणून कुठे उपयोगी आलं तर. आता ए अँड बी आर नॉन झिरो वेक्टर्स ऑफ गिव्हन मॅग्नेट्यूड, ऑफ गिव्हन ओके मॅग्नेट्यूड कुठेतरी त्यांचं फिक्स असणार आहे. देन ए क्रॉस बी, ठीक आहे, मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी मॅक्सिमम किती असणार आहे, ए बी असेल वेन ए इज परपेंडिक्युलर टू बी. सो हे सिम्पल आहे, ए बी जर परपेंडिक्युलर असणार आहे तर अँगल किती झाला माझा 90 degrees. सो साईन 90 तुम्हाला माहिती आहे 1 असतो, सो ऑब्व्हियसली तो मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे. आणि कोलिनियर असेल तेव्हा 0 असतो, सो डेफिनेटली तो कुठे देणार आहे मला व्हॅल्यू, 0 व्हॅल्यू देणार आहे. ठीक आहे, सो हे अँगलवर मेजरली डिपेंड आहे, 90 degrees एकदा असेल, एकदा अँगल 0 degrees असेल. सो ह्या दोन अँगलवरती ही कंडिशन डिपेंड राहते, बाकी ह्याच्यामध्ये वेगळं असं नाही आहे. सो ही एक कंडिशन समजून घ्या. हां, तर जसं आपण काल डिस्कशन केलं होतं आय इंटू आय, जे इंटू जे, के इंटू के, याचं जे डिस्कशन केलेलं सिमिलर डिस्कशन आपल्याला इथे पण कुठेतरी बघायला मिळतंय. बघा की आपण आय इंटू आय, जे इंटू जे, के इंटू के ह्याला 1 म्हटलं होतं, आणि ज्यावेळी डिफरंट असतील त्यावेळी आपण काय म्हटलं होतं की बाबा ते 0 आहे, पण इकडे उलट आहे. बघा
इकडे कंडिशन उलटी आहे. क्रॉस प्रोडक्टला ज्यावेळी सेम सेम असणार आहेत त्यावेळी झिरो येतं. बघा, आय इंटू आय, जे इंटू जे, के इंटू के, झिरो आलं. डॉट प्रोडक्टला इथेच काय येतं, वन येतं. सो डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर, ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर ज्यावेळी आय इंटू जे असेल त्यावेळी के भेटेल, जे इंटू के असेल त्यावेळी आय भेटेल, के इंटू आय असेल त्यावेळी के भेटेल. म्हणजे काय झालं, थोडक्यात हे सायक्लिक ऑर्डर आय हे इकडून तर हे इकडून. आय इंटू जे मला काय भेटलं पाहिजे, के. ओके, मला भेटलं. जे इंटू के मला आय भेटला पाहिजे, भेटला. आता के इंटू आय मला जे भेटला पाहिजे, सॉरी आय इंटू, सॉरी आय झाला के, जे इंटू के, आता के इंटू आय मला जे भेटला पाहिजे. सो इथे ते चुकून के लिहिलेलं आहे. हा के इंटू आय मला काय द्यायला पाहिजे, जे द्यायला पाहिजे. सो हे समजून घ्या. सो जे इंटू के आय देतोय, आय इंटू जे मला के देतोय, तर के इंटू आय मला काय द्यायला पाहिजे, जे द्यायला पाहिजे. सो हे सायक्लिक ऑर्डरमध्ये ह्या पद्धतीने वर्क होतं. आता तुम्ही म्हणाल, सर प्रत्येक वेळी हे सायक्लिक ऑर्डरमध्ये असं सरळच फिरतं का, असं उलटं नाही फिरू शकत का? म्हणजे थोडक्यात एक इथून गेला, एक इथून गेला, तर एक असा उलटा फिरू शकत नाही का? तर हो, फिरू शकत. दिस कंडिशन कॅन बी ऑल्सो बी ट्रू. ते आता काय होईल ते बघूया. इथे लिहून दाखवतो. बघा, जर जे इंटू आय असेल, फरक काय पडणार नाही आहे. ओके, फरक काय, हे युनिट वेक्टर आहे अलॉन्ग, तर इथे मायनस के होईल फक्त, बाकी हे वेगळं होणार नाही. आता इथे जर के इंटू के कॅप इंटू जे कॅप असेल, हे उलटं जर झालं, तर इथे आय कॅप मायनस येणार आहे. ठीक आहे, आणि इथे तुमचं आय कॅप इंटू के कॅप जर झालं, तर ते इथे मायनस जे कॅप येणार आहे. सो हे उलट्या दिशेने फिरलेले तीन आणि हे सायक्लिक ऑर्डरमध्ये फिरलेले तीन. सो ह्या तीन गोष्टी समजून घ्या. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी सोप्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं की पुढे जाऊन आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म बघायचा आहे. ठीक आहे, डिटर्मिनंट फॉर्म बघायचा आहे, तो इथे तुम्हाला आता बघायला मिळेल. थोडंसं झालेल्या गोष्टींवरती तुम्हाला आता वाटत असेल की चलो आपण परत कुठेतरी आपल्या झालेल्या गोष्टींवरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हो, बरोबर आहे. आता ज्यावेळी ए क्रॉस बी काढायचा असेल, मी त्याला अगदी सिम्पल फॉर्ममध्ये, डिटर्मिनंट फॉर्ममध्ये इथे व्यवस्थित लिहू शकतो. लक्षात घ्या, आता काय हे ए क्रॉस बी आहे, तुम्ही हे क्रॉस करून बघायचं. ओके, आता हे जेव्हा ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के असं दिलेलं आहे, इंटू क्रॉस इथे बी वन आय, ओके, बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के असं दिलेलं आहे. ठीक आहे, सो हे काय होणार आहे, ए वन बी वन. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे माहिती आहे बाबा आय इंटू आय तर झिरो येतो. सो ही गोष्ट मला वाटतं इथे तुम्हाला क्लिअर पाहिजे की बाबा ज्यावेळी मी पहिल्यांदा इथे मल्टिप्लाय करेन त्यावेळी काय होईल, झिरो होईल. त्यानंतर इथे जर जे ला मल्टिप्लाय केलं तर ए वन आणि कुठेतरी बाबा बी टू तो माझा उरणार आहे. ठीक आहे, तो माझा उरणार आहे. त्यानंतर इथून मी इथे जायला तर ए वन बी थ्री उरणार आहे, कारण काय आहे तो माझा के सोबत आहे. सो त्याचे काय आहेत व्हॅल्यूज त्या मला इथे माहिती आहेत. सो इव्हेंच्युअली काय, जेव्हा आय आणि आय मल्टिप्लाय होईल त्यावेळी झिरो भेटणार आहे. पण इतर वेळी जेव्हा मल्टिप्लाय कराल आणि रिअरेंज कराल तुम्हाला हाच फॉर्म भेटेल, किंवा ह्याच्या मल्टिप्लिकेशनने तुम्ही डिरेक्टली इथपर्यंत आरामात पोहोचू शकता. आयच्या टर्म्स एकत्र आणल्या, जेच्या एकत्र आणल्या, केच्या एकत्र आणल्या, तर हेच तुम्हाला कुठेतरी बघायला मिळेल. ठीक आहे, सो मेजरली काय आहे की क्रॉस प्रोडक्ट आपण जेव्हा घेतो त्यावेळी थोडंसं समजून घ्या की मल्टिप्लिकेशन कुठल्या पद्धतीने होणार आहे. पण हे जर कन्फ्युजिंग वाटत असेल तर सरळ सरळ ह्याला आय जे के पहिल्याच्यात लिहायचं, ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री, आणि ह्याला एक्सपांड करून घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता ए टू बी थ्री आणि इथे ए थ्री बी टू. सो इथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो आता हे मायनस साईन ह्याच्यात कसे येतील ते तुम्ही स्वतः मल्टिप्लाय करून बघा. कारण काय आहे की बाबा जे इंटू के आहे तर जे इंटू आय पण असणार आहे कुठेतरी, जे इंटू आय कुठेतरी आलं तर कुठेतरी मायनस साईन आपोआप इंट्रोड्यूस होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका सर मायनस साईन ह्याच्यातून कसं भेटेल, हे सगळे प्लस आहेत, त्यासाठी थोडंसं इकडे लक्ष द्यायला हरकत नाही. ठीक आहे, सो हे मल्टिप्लाय करून बघा, इथपर्यंत पोहोचाल तुम्ही. आणि त्याच्याऐवजी मी म्हणेन इथे डायरेक्टली तुम्ही ह्याचं युटिलायझेशन करू शकता. आता इथे सोपं आहे, जर तुम्हाला असं काहीतरी दिलेलं असेल वन टू थ्री आणि बी दिलेलं आहे झिरो वन अँड टू असं दिलेलं आहे, आणि ए क्रॉस बी जर विचारलेलं असेल तर सिम्पल आहे. मी आता काय करू शकतो, ह्याला रिप्रेझेंट करताना मी अगदी रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर वन आय प्लस टू जे प्लस थ्री के अशा पद्धतीने लिहू शकतो. ह्याला लिहू शकतो झिरो आय म्हटल्यावर आय लिहिलाच नाही मी, चला इथे टू जे लिहिलं, सॉरी वन, इथे टू जे नाही वन आहे. सो नुसता जे लिहिलं प्लस टू के लिहिलं आणि मग कुठेतरी यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तरी मला आन्सर भेटेल. पण मी म्हणतो कशाला डोक्याला ताप घ्या, हे सोपं आहे ना, जे कॅप के कॅप आणि इथे लिहिलं वन टू थ्री, इथे लिहिलं झिरो वन आणि टू. ह्याच्यानंतर काय सोडवायला घेणं मला वाटतं तुम्हाला कठीण नाही. आय कॅप लिहिला इथे टू वन थ्री टू मायनस जे कॅप लिहिला. ठीक आहे, इथे तुमचा येणार आहे वन झिरो थ्री टू आणि इथे प्लस के कॅप इथे येणार आहे वन झिरो टू वन. सो हे सिम्प्लिफाय करा, डिटर्मिनंट काय आज झालेलं नाही गोष्ट, फोर मायनस थ्री, सो इथे काय झालं वन, तो तसंच ठेवूया. मायनस इथे येणार आहे टू मायनस झिरो, सो टू जे, आणि इथे येणार आहे
1 1 - 0 सो 1k + 1k सो हे तुमचा आंसर आहे ठीक आहे. सो दिस विल बी अ आंसर. आता बघू शकतो तुम्ही क्रॉस प्रोडक्ट मध्ये बघा मी मगाशीच म्हटलेलं आयजेके च्या टर्म्स मध्ये आपल्याला व्हॅल्यूज बघायला मिळतील ना की आपल्याला नॉर्मली एखादी व्हॅल्यू जी डॉट प्रोडक्ट मध्ये भेटते तशी व्हॅल्यू नाही इथे आपल्याला प्रॉपर आयजेके च्या व्हॅल्यूज इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे. सो हे सोपं आहे इथून सुद्धा करू शकता. अदरवाईज तुम्ही बघायचं म्हटलं तर ह्याला दुसऱ्या पद्धतीने पण मल्टीप्लाय करू शकता. त्यासाठी कसं आहे की थोडंसं असं असं मल्टीप्लाय करायला लागतं 1 × 0 ठीक आहे त्यानंतर 2 × 1 तर ही गोष्ट एकदा असेल तर ह्या गोष्टी मल्टीप्लाय करा हे पकडलं तर हा रो हा कॉलम आणि हा कॉलम मल्टीप्लाय करा. सो इंडिव्हिज्युअली इथे पण मल्टिप्लिकेशन करू शकता जसं की इथे मल्टीप्लाय केलं इथे मल्टीप्लाय केलं तर ह्याचा मला आयची इथे व्हॅल्यू कुठेतरी भेटणार आहे तेच इथे मी लॉन्ग कटमध्ये लिहिलं आहे. पण माझं म्हणणं हे फॉलो करा कसं हे डायरेक्ट करायला जाल आणि कुठेतरी चुकाल तर हे 2 मिनिटाचं पण काम नाही आहे 30 सेकंडमध्ये तुमचं हे आन्सर येऊन जाईल. तर इथे डायरेक्टली काहीतरी करण्याचा प्रयत्न करू ना. आता मला माहिती ऑब्व्हियसली इथे 1 लिहिलं की तुम्ही इथे बघताय की 4 - 3 म्हणजे बाबा माझं हे 1 इथे मला भेटतंय मान्य आहे मी काय म्हटलं करू शकता नाही करू शकत असं नाही पण शक्यतो हे फॉलो करा आपल्याला चुकायचंच नाही अजिबात ठीक आहे. त्यानंतर काही आता प्रॉपर्टीज म्हणा लॉज म्हणा आपण जसे काल बघितलं असं आहे की एखादा कॉन्स्टंट असेल तर तो आपण बाहेर घेऊ शकतो ते आपण इथे बघितलेलं आहे. आता इथे बघा a × a×b+c असेल तर a×b+a×c असं होऊन जाणार आहे ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण गंमत आहे सांगतो तुम्हाला की जर आता इथे बघा आपल्याला हे एक्सप्रेशन दिलेलं असेल हे एक्सप्रेशन जर मला दिलेलं आहे तर एक लक्षात घ्या की इथून मी a कॉमन काढू शकतो a कॉमन मी बिंदास काढू शकतो पण त्यासाठी पण कंडिशन आहे की तो पोझिशन जी आहे ना त्याची ती सेम हवे एकतर फर्स्ट पोझिशनला आहे तर इकडे पण फर्स्टला पाहिजे जर असं असेल असं कुठेतरी दिलेलं असेल ना c×a तर इथे मी कॉमन नाही काढू शकत इथे मी a कॉमन काढणं चुकीची गोष्ट आहे. पण इथे मी काय काढलं इथे पण फर्स्ट पोझिशनला इथे पण फर्स्ट पोझिशनला सो इथून मी कॉमन नाही काढू शकत ओके. सो हे कॉमन असण्यासाठी कसं आहे की a इथे हवे होता आयदर हा a तरी इकडे पाहिजे होता किंवा हा a तरी इकडे पाहिजे होता म्हणजे हे असं पण चाललं असतं मला b×a + c×a हे पण मला चाललं असतं कारण काय सेकंड पोझिशनला आला सेकंड पोझिशनला आला पण ह्याला मी मला चालणार नाही तसं जो कॉमन काढताना थोडासा विचार करून कॉमन काढा नाहीतर काय होईल मी आपलं वाटतंय मला चलो कॉमन काढायचंय काढून घेतलं आणि त्याचा काही उपयोग नाही होणार कारण चुकणार ते कुठेतरी जाऊन आणि मग तुम्हाला असं वाटेल अरे आपल्याला हे समजलंच नाही कारण कसं होतं की आपल्याला कन्व्हेन्शनल मॅथ जेव्हा फॉलो करतो तो विषय वेगळा आहे थोडासा आपल्याला माहिती आहे की इथे मल्टिप्लाइड आहे इकडे पण आहे पण नाही ते बरोबर नाही करू लक्षात घ्या ठीक आहे. सो ते झालं आता इथे नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे की a×b = -b×a ओके. सो a×b = - ओके हे रिपीट झालं देन a×b× इज मिनिंगलेस. आता हे पण असण्याची गरज सांगतो काय ती असं ज्यावेळी लिहिलेलं असेल ना a×b×c ठीक आहे तर ही गोष्ट ना a×b×c ह्याला काही इक्वल नाही आहे ठीक आहे हे सेम नाही आहे दिस इज नथिंग हे सेम अजिबात नाही आहे म्हणजेच काय थोडक्यात हे सगळं होऊन होऊन काय हाच विषय येणार आहे ना जर हे इक्वल नाही तर हे काय होणार आहे मिनिंगलेस आहे ह्याला लिहिण्यात काय अर्थच नाही आहे. सो हे इक्वल नसल्यामुळे काय a×b×c असा विषय कधी येतच नाही हे समजून घ्या नाहीतर कसं आहे तेव्हा हे म्हणजे मिनिंगलेस म्हणजे नक्की काय तर हे असं करून चालत नाही आपल्याला ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू डिफरंट असू शकते लक्षात घ्या त्यामुळे हे असलं काहीतरी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका ओके. सो हे दिलेले मीनिंगलेस आहे त्याच्यानंतर काय दिलं a×b = a×c आता इथून पुन्हा मी काय म्हटलं की हे इकडे घेऊन येऊ शकतो मी ठीक आहे. सो बघूया त्याने काय दिलं a×b = ठीक आहे इथे बघा काय दिले a×c दिले ठीक आहे a×c दिले मी आता काय केलं a×b - a×c असं जर मी इथे घेऊन आलो a=0 तर आता मला हा ए बाहेर काढता येऊ शकतो ठीक आहे a×c इथे केलेलं b - c तर ह्याच्यावर मला पुन्हा काय कन्क्लूड करता येईल बाबा आयदर दिस a=0 b - c = 0 b=c हे आपण कन्क्लूड करताना बघितलेल्या आहेत गोष्टी ठीक आहे. सो ह्या सेम गोष्टी इथे पण कन्क्लूड आपण केलेल्या आहेत किंवा हे दोन काय आहेत कोलिनियर आहेत. आता आपण बघितलं की जर इथे क्रॉस प्रोडक्ट त्यांचा 0 येतं तर ते काय आहेत एकमेकाला काय आहेत पॅरल आहेत ठीक आहे कोलिनियर आहेत एकमेकाला. सो ते आपण इथे कन्क्लूड करू शकतो. सो मला वाटतं इथपर्यंत हे प्रॉपर्टीज आपल्या आधी पण आपण डिस्कस केलेले आहेत तशाच इथे पण डिस्कस करतोय काय वेगळं असं करत नाही आहे. सो हे सोपं आहे ह्याच्यामध्ये काय असं फार कठीण नाही आहे की जे मला जमणार नाही. जर डॉट प्रोडक्ट तुमचं चांगलं झालं असेल तर क्रॉस प्रोडक्टला काहीही कठीण नाही अजिबात काहीही कठीण नाही आहे. सो आय विल रिपीट इफ यू हॅव नॉट कम्प्लिटेड डॉट प्रोडक्ट सो कम्प्लिट इट फर्स्ट ते जरा जास्त सोपं वाटेल आणि मग या क्रॉस प्रोडक्टला ठीक आहे.
त्याच्यानंतर काय दिलंय, इफ ए इज इक्वल टू बी देन ए इन टू सी इज बी इन टू सी. ठीक आहे, म्हणजे काय सेम पोझिशनला सेम मी एका वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार नाही आहे. ठीक आहे, बट आता हे ए सी इज इक्वल टू बी सी बट वाईस वर्सा मे नॉट बी ट्रू. ठीक आहे, सो हे इथपर्यंत ठीक आहे, पण मी इथून असं इथं उलट जायचं म्हटलं म्हणजे थोडक्यात काय मला हे असं दिलंय ए क्रॉस सी इज इक्वल टू बी क्रॉस सी, तर मी इथून असं नाही लिहू शकत ए इज इक्वल टू बी. आय कॅनॉट कॅन्सल दिस थिंग, दिस इज नॉट अलाउड. ओके, नॉट अलाउड. सो हे असं काही करायचं नाही, इथे आपण काहीतरी मस्ती करायची नाही. आपण निवांतपणे इथून याला मल्टीप्लाय करू शकतो एक्स्ट्रा एखादा, पण त्याला कॅन्सल करून आपण इथे जाऊ शकत नाही, ह्या उलट्या स्टेपला आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, इथून इथे येणं शक्य आहे पण रिव्हर्स जाऊ शकत नाही, म्हणून ते व्हाईस वर्सा मे ऑर मे नॉट बी ट्रू असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर लॅग्रेंजेस आयडेंटिटी. आता लॅग्रेंजेस आयडेंटिटी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही इथे बघाल, इथे पुन्हा डिटर्मिनंट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आता हे काही नाही आहे, ए क्रॉस बी असं ज्यावेळी दिलेलं असणार आहे, ठीक आहे, याचा स्क्वेअर आहे, त्यावेळी ऑब्व्हियसली काय आहे, हे दोन वेळा मल्टिप्लाय झालेले, इथे हे दोन वेळा मल्टिप्लाय झालेलं आहे. सो दोन वेळा मल्टिप्लाय झाले म्हणजे काय, की ए स्क्वेअर बी स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा झालं. सो ह्याला मी असं लिहू शकतो ए स्क्वेअर बी स्क्वेअर वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, सो आता ए स्क्वेअर बी स्क्वेअरचं तर मला माहिती आहे, कॉस स्क्वेअर थीटा आलं म्हणजे काय आलं, डॉट प्रोडक्ट मी इंट्रोड्यूस करू शकतो. सो आपण डॉट प्रोडक्ट म्हणजे घेतलं, ए स्क्वेअर म्हणजे काय, आपण वेक्टर ए इंटू वेक्टर ए, आपण ही एक प्रॉपर्टी आठवत असेल बघा, इथं वरती तर एक छोटी लाईन होती मला आठवत आहे, ह्याला बीला आपण हे बी लिहू शकतो आणि हे काय येणार आहे मायनस ऑफ, ओके, दिस विल बी मायनस ऑफ, ह्याला लिहू शकतो ए क्रॉस बी याचा स्क्वेअर. ठीक आहे, सो हेच आपण इथे लिहिलेलं आहे, हे डॉट प्रोडक्टवरून आपण इथे येऊ शकतो. आता यालाच कन्व्हिनियंटली रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर या डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, सो इथून जरी गेला तरी हेच होणार आहे, ए ए इंटू बी बी मायनस ए बीचा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. ओके, सो चला पुढे जाऊया आपण. अजून इथे जर क्लिअरिटी नसेल तर अजून प्रयत्न करतो मी की क्लिअर इथे करून देण्याच्या गोष्टी, की हे नक्की कुठून आलं डॉट प्रोडक्टवरून, कसं आहे, काय काय ठिकाणी आपल्याला आता हे आत मल्टिप्लाय करून घ्या अगदी. जर तुम्हाला अजून कन्फ्युजन होत असेल की हे कसं येतं आहे, तर हे आत्ता थोडंसं तुम्हाला अजून येईल की आत्ता ह्या ए साठी ए लिहा, या बी बी साठी बी बी लिहा. ठीक आहे, आणि आता या सगळ्यासाठी तुम्ही लिहू शकता हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच काय झालं, ए बी झालं. ठीक आहे, ए डॉट बी झालं. आता ए डॉट बी म्हणजे काय, ए बी कॉस थीटा, मग ए बी कॉस थीटा इथे सगळे स्क्वेअर आहेत म्हटल्यावर ह्याला स्क्वेअर आलं. सो हेच दिलेलं, हे वेगळं काय नाही. ठीक आहे, इफ ए अँड बी आर नॉन कोलिनियर वेक्टर्स दॅन ए क्रॉस बी विल बी परपेंडिक्युलर टू ए अँड बी. ठीक आहे, सो हे आपण आधी पण डिस्कस करून दिलेलं आहे, ह्याच्यात काय असं फार नाही आहे. आता ए अँड बी आर नॉन कोलिनियर वेक्टर्स जर आहेत आणि ए क्रॉस बी जर त्यांचा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो 100% काय होणार आहे की इट विल बी परपेंडिक्युलर टू ए अँड बी. ओके, हे आत्तापर्यंत आपण बोलत आलो. आता युनिट वेक्टर, याचा जर युनिट वेक्टर घ्यायचा म्हटलं तर मी काय करेन की बाबा हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो वरती लिहिला आणि त्याचा मॅग्नेट्यूड खाली लिहिला, सो हा झाला क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट आहे प्लस मायनस साईनची, तर आपल्याला माहिती आहे एखादा प्लेनमध्ये जर मी या गोष्टी डिस्कस करत असेल तर जो युनिट वेक्टर आहे तो दोन्ही बाजूला असतो, एक वरती तर एक खाली, म्हणून ती प्लस मायनस साईन आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, सो इथपर्यंत मला वाटतं लॅग्रेंजेस आयडेंटिटी मेनली ही गोष्ट आहे. सो हे तुम्हाला क्लिअर असेल. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कसं आहे की बाबा व्हॅल्यू जर दिली गेली, ठीक आहे, व्हॅल्यू जर दिली गेली, आता इथे आपण एक क्वेश्चन बघूया की ए काय दिलं आपल्याला, 1, 2 आणि 3 आपण घेऊया, बी आपल्याला दिलेलं आहे 1, 1 आणि 0, आणि मला विचारलं ए क्रॉस बी चा स्क्वेअर फाइंड करा, तर मी इथे काय नाही, इथे मी काय ना मॅग्नेट्यूड ऑफ ए चा स्क्वेअर अगदी आता सिम्पलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी चा स्क्वेअर असं लिहिणार आणि मायनस ह्या दोघांचा प्रोडक्टचं इथे ॲडिशन, 1 × 1 प्लस 2 × 1 प्लस 3 × 0. ठीक आहे, 1 × 1 आणि याचा स्क्वेअर. आता याचा मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर म्हणजे काय आलं, 1, 4 आणि 9 10, 14 आलं, इंटू ह्याचं म्हणजे काय येणार आहे, 1, 1, 0 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 2 झालं. ठीक आहे, सो इथे 2 आलं आणि हे काय येणार आहे, 1 × 1 प्लस 2 आणि प्लस 0 ह्याचा स्क्वेअर, सो 14 × 2 28 मायनस हे 3चा स्क्वेअर म्हणजे 9 हे झालं 19. सो हे आन्सर झालं. सो अशा पद्धतीने तुम्ही हे आयडेंटिटी जी आहे ती यूज करू शकता, जे आपण ए इंटू ए स्क्वेअर म्हटलं, बी स्क्वेअर म्हटलं आणि इथे आपण डॉट प्रोडक्ट घेण्याचा इथे प्रयत्न केला. ठीक आहे, सो होपफुली क्लिअर झालं असेल की कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ओके.